चैनल वर नवीन असाल तर चैनल ला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढले येणारे वीडियोस सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील। तर हे गोल्डन ब्राउन असे फ्राई झालेले आहेत, आपण आता हे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। नमस्कार, मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते। आषाढ महिना चालू झालेला आहे, त्यातून पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे। तळणीचे पदार्थ घरोघरी सुरुवात झाली असेल करण्यासाठी, तर आपण पण चला सुरुवात करूया तळणीचे पदार्थ करण्यासाठी। तर आपण पहिला पदार्थ साधा आणि सोपा करणार आहोत आणि घरोघरी अवेलेबल असणारे पोह्याचे वडे कसे बनवावे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपण हे पोहे भिजवून घेऊया। चला तर पोहे छान भिजवून घेतलेले आहेत। सर्वात आधी टाकलेले आहेत पोहे, कांदा, ओवा हातावरती क्रश करून जेणेकरून स्वाद छान येईल। त्यानंतर टाकूया लाल मिरची पावडर, हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे, अद्रक, हळदी, चाट मसाला, चाट मसाला नसेल तर अमचूर पावडर टाकली तरी चालेल, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, हे सर्व छान मिक्स करून घेऊया। आपण वडे करणार आहोत तर त्याला बाइंडिंग देणं फार गरजेचं आहे। नुसते पोह्याचे केले तर बाइंड होणार नाहीत, त्यासाठी आपण बेसन थोडं ॲड करूया बाइंडिंगसाठी, आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकूया। जास्त पाण्याची आवश्यकता नाही आपल्याला। जसे की वडे आपण करूया हाताने, त्याप्रमाणे ॲज अ बॅटर झालं पाहिजे। तर हे असं आपण डो बनवलेलं आहे, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही। आपण आता हे 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया आणि तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया। चला 10 मिनिटं झालेलं आहे, तर जास्त जाडे करू नये हे, जास्त पातळही करू नये, मीडियम असे, आतून कच्चे न राहता झटपट फ्राय होणारे। आपण याला असा राऊंड शेप देऊन घेऊया। तर आपल्या घरोघरी पोहे तर अवेलेबल असतात, पण दररोज दररोज पोहे खायचा कंटाळा येतो आपल्याला, आणि मुलांना चटपटीत अशा वस्तू किंवा चटपटीत असे पदार्थ खूप आवडतात। तर एकाच आकाराचे करून घेऊया। जर मीठ मिरची बरोबर असेल तर तुम्ही असेही खाऊ शकता। चला तुम्हाला कळलंच असेल ना हा पदार्थ कसा केला आहे। तर क्रॅक नाही पडतील याची पण काळजी घ्या, फक्त बाइंडिंग लागल इतकंच बेसन आपण यामध्ये टाकायचं आहे। चला तर सर्व करते आणि नंतर फ्राय करायच्या वेळी भेटते मी तुम्हाला। चला तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। वडे टाकल्याच्या नंतर गॅस मीडियम करायला हरकत नाही। थोडंफार जरी कच्चं तेल असेल तर लगेच पहिल्या घासातच आपल्याला कच्चेपणा जाणवतो, त्यासाठी तेल कडकडीत गरम करणं फार आवश्यक आहे। जेव्हा यातले बबल्स कमी होतील तेव्हा एक बाजू आपली पूर्ण फ्राय झालेली असेल त्यानंतर आपण टर्न करूया याला। चला आपण आता टर्न करूया। चला तर हे छान गोल्डन ब्राउन असं फ्राय झालेलं आहे, आपण आता हे काढून घेऊया। कसे वाटले, झटपट छान आहेत ना, कुरकुरीत असे आपले वडे होत आहेत। एक वाटी पोह्यामध्ये आरामात 4 माणसं वडे खाऊ शकतात। तर आपल्या फॅमिलीप्रमाणे 2 वाटी जर पोहे असतील तर 2 कांदे टाकाय, कारण यामध्ये कांद्याचं प्रमाण भरपूर असावं। कांदे किंवा कोथिंबीर यासाठी तर कांदे पोहे असं पोह्याला नाव पडलेलं आहे। विदाऊट कांदा आपण पोहे इमॅजिन पण करू शकत नाही। तर सर्व वडे आपले फ्राय झालेले आहेत कुरकुरीत असे, कांदा पोहे वडे कसे बनवावे हे मी तुम्हाला आज दाखवलं आहे। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। तर यामध्ये कांद्याचं आणि कोथिंबीरचं प्रमाण भरपूर करा, यामुळे हे खाण्यासाठी खूप टेस्टी लागेल। चला तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नेहूज फूड मराठी। भेटू असंच नेक्स्ट रेसिपीसह, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।